नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, या तारखेनंतर पुन्हा लॉकडाऊन, उद्धव ठाकरे बैठकीत मोठी घोषणा, या दिवशी संपूर्ण बंद। मित्रांनो, आताच काही मिनिटांपूर्वीची मोठी घोषणा, मोठी बातमी आहे, त्यामुळे सर्वात पहिले आपल्या चॅनलवर देत आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, कोरोनाने महाराष्ट्र उग्र रूप धारण केला असून राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे। मात्र हा लॉकडाऊन नेमका लागणार तरी कधी, असा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे। तर आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे, म्हणजेच लॉकडाऊन कधी लागणार ही अपडेट आता आपल्याकडे आली आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन कधी लागणार यावर स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे। तर मित्रांनो, राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय लवकरच होणार असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करतील असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स मधील बैठक संपली व त्यानंतर राजेश टोपे बोलत होते। यावेळी बोलताना 14 एप्रिल नंतरच्या कॅबिनेट मध्ये लॉकडाऊनचा निर्णय होईल असं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे। तर मित्रांनो, राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री सध्या बैठकावर बैठका घेत आहेत। सर्व पक्षीयांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी टास्क फोर्स सोबत चर्चा केली व आता या बैठकीनंतर ते राज्यातील IAS अधिकाऱ्यांसोबत म्हणजेच कलेक्टर सोबत चर्चा करणार आहेत। तर आता मित्रांनो, उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देखील याच मुद्द्यांवर बैठकीची चर्चा होणार आहे, म्हणजेच की याच मुद्द्यावर बैठक होण्याची शक्यता आहे। तर आता मित्रांनो, राज्यात लॉकडाऊन लावायचं झाल्यास त्याचं स्वरूप कसं असेल, किती दिवसांचा लॉकडाऊन लावायला हवा, त्यांची 10 कत्ता किती ठेवायची व प्रत्येक विभागांची तयारी, आर्थिक गणित याबाबत टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। लॉकडाऊन कडक लावला तर सामान्य जनतेचे हाल कसे होणार नाहीत, राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी यांचं नियोजन याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आपल्याकडे आली आहे। तर मित्रांनो, याच दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे 14 तारखेनंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे व या बैठकीनंतर मुख्यमंत्री स्वतः लॉकडाऊनची घोषणा करू शकतात। अर्थात नागरिकांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलं आहे। म्हणजेच मित्रांनो, 14 एप्रिलच्या नंतर लॉकडाऊनची मोठी घोषणा ही होऊ शकते। 14 एप्रिलच्या लॉकडाऊनची घोषणा नाही, 14 एप्रिलच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला एक बैठक होणार आहे व त्या बैठकीमध्ये लॉकडाऊन बद्दल स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठा निर्णय घेणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी आताच काही मिनिटांपूर्वीची ताजी ब्रेकिंग न्यूज आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।